good morning my dear students i am dr deepak more assistant professor department of english sanjini mahadri Chapuli, taluka chakur district latur today we are going to study about unit number four grammar beat number b uh, email correspondence in this period we are going to study about how to write an email its a process is to be. Email writing. Email is the most common and fastest form of written communication. It can carry virtually any kind of computer file text, tables, pictures, and sounds. It can be sent to many people at a time. Emails have partially replaced the letters today it is a trend now that is followed everywhere it is very useful because it is a fast cheap and eco friendly it saves papers and ink emails are usually not as formal as letters but to maintain the good image of a person or a firm one needs to follow patterns while writing emails <clears throat> technically the user needs to have his or her own email id to send emails to others it is good to follow the following five steps to make sure that emails are professional number 1 begin with a greeting number 2 thank the recipient number 3 state your purpose fourth ॲड युअर क्लोजिंग रिमार्क्स अँड लास्ट वन फिफ्थ एंड विथ अ क्लोजिंग मीन्स ईमेल हे लेखी संभाषणाचा अत्यंत साधा आणि जलद प्रकार आहे अक्षरशः ईमेल संगणकाच्या कुठल्याही प्रकारच्या लेखी फाईल कोष्टक चित्र आणि आवाज वाहून नेऊ शकते एकाच वेळी अनेकांना ईमेल पाठवला जाऊ शकतो अंशत आज पत्राच्या जागी ईमेलचा वापर केला जाऊ लागला आहे सर्वच ठिकाणी याचा यांचा कल दिसू लागला आहे ईमेल अत्यंत उपयोगी आहे कारण ते जलदगतीने इतरापर्यंत पोहोचू शकते कमी खर्च आणि पर्यावरण पोषक आहे कारण यात कागद आणि शाईचा वापर होत नाही पत्राप्रमाणे ईमेल अत्यंत औपचारिक नसतात परंतु व्यक्तीची किंवा कार्यालयाची चांगली प्रतिमा जोपासण्यासाठी आपल्या ईमेल आपल्याला ईमेल पाठवण्यासाठी ईमेल वापरणाऱ्याला स्वतःच्या ईमेल आय डी असावा लागतो ईमेल पाठवण्यासाठी खालील पाच गोष्टी आपल्याला आत्मसात कराव्या लागतील नंबर एक नम बिगिन विथ ग्रीटिंग्स मीन्स सुरुवात शुभेच्छांनी करावी द ओपनिंग लाईन ऑफ युअर एव्हरी ईमेल शुड बी अ ग्रीटिंग Such as, Dear Asmi. If you are writing a professional email, it should have the formal use of their family name. For example, Dear Mrs. Kulkarni or Respected Mr. Jadhav. If the relation is more casual, you can simply write, Hi Albert. If you don't know the name of the recipient, you can write, To whomsoever. इट मे कन्सर्न ऑर सिम्पली डिअर सर मॅडम म्हणजेच आपल्या ईमेलची सुरुवात ही शुभेच्छांनी केलेली असावी जसे की डिअर आसमी जर तुम्ही व्यावसायिक ईमेल लिहित असाल तर त्या ईमेलमधील व्यक्तीच्या नावाचा उल्लेख औपचारिक असावा जसे की डिअर मिसेस कुलकर्णी किंवा रिस्पेक्टेड मिस्टर जाधव हो। इत्यादी जर ईमेल पाठवणाऱ्या व्यक्तीशी तुमचे अनौपचारिक संबंध असतील तर तुम्ही हाय अल्बर्ट असे लिहू शकता जर तुम्ही ज्याला ईमेल लिहित आहात त्याचे तुम्हाला नाव माहिती नसेल तर तुम्ही टू हुम सो येव्हर इट मे कन्सर्न किंवा फक्त डिअर सर किंवा मॅडम असे लिहू शकता पॉईंट नंबर टू थँक द रिसिपंट वाईल रिप्लाइंग टू अ पर्सन डोंट फॉरगेट to thank the recipient for his or her interest in you or your company you can write thank you for contacting abc company or thank you for supporting me or thank you for your interest and so on if someone has replied to your email you should say थँक यू फॉर युअर प्रॉम्प्ट रिप्लाय ऑर थँक्स फॉर ग्रीटिंग बॅक टू मी थँकिंग हिम ऑर हर पुट्स वन इन कम्फर्ट अँड इट मेक्स यू अपियर मोवर पोलाईट म्हणजेच जेव्हा एखाद्याच्या ईमेलला उत्तर देत असतो तेव्हा ईमेल प्राप्तकर्त्याचे आभार मानायला विसरू नका कारण तो किंवा ती तुमच्या किंवा तुमच्या कंपनीमध्ये आवड घेत असतो तुम्ही तिथे थँक यू फॉर कॉन्टॅक्टिंग ए बी सी कंपनी किंवा थँक यू फॉर सपोर्टिंग मी किंवा थँक्यू फॉर युअर इंटरसेट असे लिहू शकता जेव्हा तुमच्या ईमेलला कोणी उत्तर देत असेल तर तुम्ही थँक्यू फॉर युअर प्रॉम्प्ट रिप्लाय किंवा थँक्स फॉर ग्रीटिंग बॅक टू मी असे म्हणू शकता एखाद्याचे आभार मानल्याने समाधान मिळते आणि आपल्याला अधिक नम्र बनवते पॉईंट नंबर थ्री स्टेट युअर पर्पज इफ यू आर स्टार्टिंग द ईमेल कम्युनिकेशन इट मे नॉट बी पॉसिबल टू इन्क्लूड द लाईन ऑफ थँक्स सो यू कॅन बिगिन युअर ईमेल बाय स्टेटिंग द पर्पज लाईक आय एम रायटिंग टू एनक्वायर About or I am writing in reference to. You should begin the email by stating the purpose early on, and then in the main body, you can state the details. One should not use those short shortcuts in the spellings and avoid using unacceptable.

आय एम रायटिंग टू एन्क्वायर अबाउट ऑर आई एम रायटिंग इन रेफरन्स टू सुरुवातीलाच उद्देश स्पष्ट करा ईमेल लिहित असताना शब्दाच्या स्पेलिंग शॉर्टकटमध्ये न लिहिता पूर्ण लिहाव्या आणि शब्दांचे संक्षिप्त रूप वापरणे टाळावे ईमेल लिहित असताना शब्दांच्या स्पेलिंग आणि वाक्याच्या वाक व्याकरणाबाबत आपण काळजी घेतली पाहिजे ज्यामुळे आपला व्यावसायिक दृष्टिकोन दृढ राहील तसेच तुमचा आणि तुमच्या कंपनीची व्यावसायिक प्रतिमाही टिकून राहील नंबर फोर ॲड क्लोजिंग रिमार्क्स ॲट द एंड ऑफ द ईमेल वन शुड पुट क्लोजिंग रिमार्क्स यू कॅन राईट थँक यू फॉर युअर पेशन्स अँड कॉपरेशन और थँक यू फॉर युअर कन्सिडरेशन

असे लिहू शकता जसे की थँक्यू फॉर युअर पेशन्स अँड कॉपरेशन और थँक यू फॉर युअर कन्सिडरेशन किंवा तुम्ही असेही लिहू शकता जसे की इफ यू हॅव एनी क्वेश्चन्स और कन्सन्स डोंट हेजिटेट टू लेट मी नो अँड आय लुक फॉरवर्ड टू हिअर फ्रॉम यू तुमच्या ईमेलच्या विषयानुसार आणि प्रकारानुसार तुम्ही तुमच्या ईमेलचा शेवट करू शकता देन पॉईंट नंबर फाईव्ह इट इज लास्ट वन एंड विथ क्लोजिंग एंड विथ क्लोजिंग द लास्ट स्टेप इन द ईमेल इज गिव्हिंग इट अँड अप्रोप्रिएट क्लोजिंग रिमार्क विथ युअर नेम बेस्ट रिगार्ड्स रिगार्ड्स सेन्सिअरली युवर्स अँड थँक्यू यू आर द प्रोफेशनल रिमार्क्स कॅज्युअल रिमार्क्स मे इन्क्ल्यूड बेस्ट विशेष और चीयर्स म्हणजेच ईमेलमधील शेवटची पायरी म्हणजे ईमेलचा क्लोजिंग रिमार्क देताना तो तुमच्या नावासहित योग्य त्या शब्दात द्यावा जसे की बेस्ट रिगार्ड्स रिगार्ड्स सेन्सिअरली युवर्स अँड थँक्यू हे योग्य प्रकारचे व्यावसायिक रिमार्क्स आहेत कॅज्युअल रिमार्क्स ईमेलच्या शेवटी नोंदवताना बेस्ट विशेष किंवा चेअर्स याचा वापर करावा इत्यादी सर्व बाबींचा वापर करून आपण ईमेल तयार करू शकता व इतरत्र इतर मित्रांना तुम्ही सहजपणे ईमेल पाठवू शकता थँक्यू